डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागात राजाराम राजेंचा मंचकारोहणाचा सोहळा पार पडतो. मोरोपंतांना पेशव्यांच्या जागेवर बसायला सांगितलं जातं तेव्हा त्यांची तगमग होते, मात्र तरीही ते आदेशाचं पालन करतात. अनाजी पंत ह्या सोहळ्यात पुढाकार घेतात. राजाराम राजेंना मराठी साम्राज्याचे छत्रपती म्हणून घोषित केलं जातं. ह्या सोहळ्याचा सोयराबाईंना अतिशय आनंद होतो. अण्णाजी पंतांच्या पत्नी पुतळाबाईंना भेटायला येतात आणि त्यांना मंचकारोहणाला न येण्याचं कारण विचारतात. तेव्हा त्यांना हा सोहळा पसंत न आल्याचं त्या सांगतात. संभाजी महाराजांचा अपमान त्या सहन न करू शकत असल्याचं सांगतात. अण्णाजी पंतांच्या पत्नीला त्या एक खलिता देतात आणि हा खलिता पन्हाळगडावर पोहोचवायची विनंती करतात. त्या तो खलिता घेऊन जातात. अण्णाजी पंतांच्या पत्नी एका सेवकाला तो खलिता देत असताना अण्णाजी पंत येतात आणि तो खलिता आपल्या ताब्यात घेतात. ते त्यांच्या पत्नीवर चिडतात आणि तो खलिता जाळून टाकतात. दुसऱ्या दिवशी अण्णाजी पंत रायगडावर सदर बसवतात आणि राजाराम राजेंचा सल्लागार म्हणून स्वतःचीच निवड करतात आणि संभाजी महाराजांना अटक करण्याचा सल्ला देतात. या मालिकेच्या आगामी भागात राजाराम राजेंची छत्रपती म्हणून निवड झाल्याची खबर पन्हाळगडावर येसुबाईंना भेटते. त्यांना ही खबर ऐकून धक्का बसतो. इकडे राजमाता सोयराबाई पेशव्यांना ते संभाजी महाराजांना अटक करणार की नाही असा निर्वाणीचा प्रश्न विचारतात. मोरोपंत कोणाची निवड करणार? युवराज संभाजी महाराज आता काय करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.